अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सर्व पीक विमा धारक शेतकऱ्यांनी मार्च 2024 मध्ये पीक विमा मिळावा यासाठी तहसील कार्यालय येथे आंदोलन केले होते। दिनांक 12 मार्च 2024 रोजी कृषी अधिकारी, तहसीलदार व विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच विमाधारक शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन सर्व विमाधारक शेतकरी यांना एप्रिल 2024 अखेर विमा रकमेचा लाभ मिळेल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते। मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी पुन्हा तहसील कार्यालयावर मोर्चा काढत पीक विमा कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली। तसेच शेतकऱ्यांना जर आठवडाभरात न्याय मिळाला नाही तर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याची परवानगी मिळावी अशी नम्र विनंती करत तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे। तसेच या दरम्यान कुठल्याही विमाधारक शेतकऱ्याने स्वतःच्या जीवाला धोका होईल असे कृत्य केल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन, कृषी अधिकारी व विमा कंपनी जबाबदार राहील असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या ठिकाणी जामनेर तहसील कचेरी येथे सर्व पीक विमाधारक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी सर्वप्रथम या पीक विमाधारक शेतकऱ्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला पीक विमा धारकांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी शेतकऱ्यांच्या मनापासून आभार मानतो। मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये आपल्या समोर आम्ही याच प्रश्नावर समोर आलो होतो पत्रकारांच्या समोर। मार्च महिन्यामध्ये पीक विमा मिळायला पाहिजे यासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं। या सर्व शेतकऱ्यांचं नुकसान सप्टेंबर 2023 आणि ऑक्टोबर 2023 साली झालेलं होतं। मार्च महिन्यामध्ये पीक विमा मिळावा यासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, कारण जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांना दुष्काळी अनुदान, पीक विमा अनुदान हे सर्व मिळत होतं, परंतु जामनेर तालुक्याला मिळत नव्हतं। म्हणून अखेरीस आंदोलन करावं लागलं। मार्च महिन्यामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन दिल्याच्या नंतर 12 मार्चला तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी साहेब आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी मीटिंग घेऊन आम्हाला लेखी आश्वासन दिलं आणि त्या लेखी आश्वासनात त्यांनी नमूद केलं की तालुक्यातील जवळपास 26,946 शेतकऱ्यांना आम्ही पीक विम्याची रक्कम देणार आहोत आणि ही पीक विम्याची रक्कम एप्रिल अखेरपर्यंत देऊ। परंतु एप्रिल महिना झाल्याच्या नंतर जेव्हा त्यांना पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला फोन केला, त्यांनी सांगितलं की 10 मेपर्यंतची तारीख देतो, कारण या शेतकऱ्यांनी एक अजेंडा आणलेला होता की पीक विमा नाही तर शेतकऱ्यांना सत्ताधाऱ्यांना मतदान नाही। आणि शेवटी ज्या वेळेला पुन्हा फोन केला, त्यांनी सांगितलं की 10 मेला तुम्हाला आम्ही तुमचं अनुदान देतो। आज 10 मेची 20 मे तारीख झाली, परंतु अद्यापपर्यंत पीक विम्याचं कुठलंही अनुदान मिळालं नाही। आज शेवटी सर्व शेतकरी मिळून आम्ही तहसीलदार साहेबांना पुन्हा निवेदन दिलेलं आहे आणि आमची मुख्य मागणी आहे की ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। दुसरी मागणी आहे 8 दिवसाच्या आत जर आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर सामूहिक आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 9 महिन्यापासून जे नुकसान झालेलं आहे त्याला इतका विलंब का होत आहे? शेतकऱ्यांनी जर आंदोलन केलं नसतं तर ह्या पीक विमा धारकांच्या पैशांचं काय झालं असतं? पीक विमा धारकाच्या बाबतीत जामनेर तालुक्याचे स्थानिक आमदार सुद्धा यावर ब्र सुद्धा बोलायला तयार नाही आहेत। असं म्हणजे नेमकं काय आहे की का बोलत नाही आहे, का ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नाही आहे? आम्हाला या ठिकाणी नमूद करावं लागेल की सन्माननीय आमदार महोदय बाकीच्या ठिकाणी जाऊन फतव्यांवर बोलत आहेत। 4 महिन्यावर विधानसभा आहे, या शेतकऱ्यांना फतवा तुमच्या विरोधात फतवा काढायला मजबूर करू नका असा आमचा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे। कारण शेतकरी आज मेटाकुटीस आलेला आहे, जून महिन्यामध्ये नवीन लागवड होत आहे आणि लागवड करण्यासाठी कुणाजवळही आज पैसा नाही आहे, मागच्या उधाऱ्या पेड करायला पैसा नाही आहे। अशा परिस्थितीत हक्काचं अनुदान जर मिळत नसेल तर 8 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या वतीने सामूहिक आत्मदहनाचा इशारा आम्ही दिलेला आहे आणि त्याला तडीस नेण्याचं काम आम्ही जरूर करू। त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत बघू नये एवढी आमची मनापासून इच्छा आहे। या ठिकाणी आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार यांना संकटमोचक असं म्हटलं जातं आणि ते आज सरकारमध्ये 2 नंबरचे मंत्री आहेत, प्रतिमुख्यमंत्री त्यांना म्हटलं जातं, परंतु ते आपल्या तालुक्यावरचं संकट सोडून प्रचारामध्ये व्यस्त आहेत आणि सारखं तिकडे फतव्यांची भाषणं करत आहेत। आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात फतवा काढू नये अशीच आमची परमेश्वराला प्रार्थना आहे, कारण 4 महिन्यावर विधानसभा आहे आणि त्यांच्यावर हा वेळ येऊ नये की त्यांच्या विरोधात फतवा काढावा लागेल। आणि जर ते जर संकटमोचक आहेत, तालुका जर त्यांना भरभरून निवडून देतो तर ते या तालुक्याच्या शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का त्यांना असं वाटतं की या तालुक्याचा शेतकरी सदनच होऊ नये जेणेकरून त्यांनी आपल्या मागे झेंडेच घेऊन फिरायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे का? असे भरपूर प्रश्न आहेत। आज त्यांच्याकडून अपेक्षा आहे
की जर ते संकटमोचक आहेत, 35 वर्ष आमदार आहेत, 2 मंत्री आहेत, तर त्यांच्याकडून तालुक्याच्या जनतेला अपेक्षा आहे की त्यांनी तालुक्याच्या जनतेला सिल्लोडच्या अब्दुल सत्तारांप्रमाणे न्याय मिळवून दिला पाहिजे शेतकऱ्यांना, अशी अपेक्षा आहे आम्हाला. आमच्याकडनं तर विलंब नाही होत आहे, कारण की जी आर चेंज झाल्यामुळे थोडा त्याच्यामुळे विलंब होते, आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे पैसे सोडण्याचा जो प्रयत्न आहे गव्हर्नमेंटचा आधार सिटिंगद्वारे, त्याला पण थोडा टाईम लागतोय. आणि तसं तर तहसीलदार साहेबांनी आमच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरला फोन केलेला आहे, उद्याच्या दिवशी 11 मीटिंग ठेवलेली आहे इथं, त्या मीटिंगमध्ये तो निर्णय लागूनच आहे की कधी पडणार आहे, काय पडणार आहे, काय नाही. इतर तालुक्यांमध्ये प्रॉब्लेम आहे का? नाही, हे इतर तालुक्यांमध्ये जे पैसे पडलेले आहेत ते कोरोड वाऊचे पैसे पडलेले आहेत, MSAचे पैसे पडलेले आहेत, लोकलाईटचे पैसे पूर्ण महाराष्ट्रात कुठेही पडलेले नाही. किती महिन्यापासून त्यांच्याकडे आपल्याकडे रक्कम बाकी आहे? ते रक्कम तर वगैरे नाही सांगता येणार, 25,000 सप्टेंबर ते डिसेंबर लोकलाईटची पेमेंट बाकी आहे आपलं. आता तर वरतून आपल्याला सांगितलेलं आहे की 8 तरी लागतील रक्कम पडायला. शेतकऱ्यांना सरकार सांगता आम्ही पीक विमा दिला बा शेतकऱ्यांना, 1 रुपयात पीक विमा दिला, मग तुम्ही रक्कम दिली का पीक विम्याची नुकसान झाल्यावर? शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा प्रश्न आहे वा सरकारला, तर पीक विम्या संदर्भात पाठपुरा करून लेखी आश्वासन दिलं कंपनीनं, तरी काहीच होत नाही. आता पेरणीचे दिवस तोंडावर आहे, 8-10 दिवस कोणी इथे येऊ शकत नाही, सगळ्यांना कामं लागतील, मग पाठपुरा करून सुद्धा सरकार पैसे खात्यावर जमा करत नाही वा, तर हे काय वा असं? शेतकऱ्याचा आता देणं आहे ना, दुकानदार हे देणं आहे, कृषी केंद्र हे देणं आहे शेतकऱ्यांना पैसे. मागचं पेड झाली नाही ना अजून, तर सरकारला कंपनीला निवेदन आहे आमचं, एक 8 दिवस आता आम्ही त्यांना दिले, नाही तर आम्ही सामूहिक आत्मदानाचा इशारा आम्ही दिलाय. आताच विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी आपल्याला सांगितलं की आमच्या काही GR चेंज झालेलं आहे. मला एक कळत नाही की ज्या वेळेला मागचं गव्हर्नमेंट होतं महाविकास आघाडीचं, तर नुकसान भरपाई ही 1 महिन्याच्या आत पडत होती. सरकार बदलल्यावर GR बदलतात का? सरकार बदलल्यावर शेतकऱ्याविषयीची धोरणं बदलतात का? जर बदलत असतील तर 9-9 महिने त्यांना लागतायत का? हा पहिला प्रश्न. आधार बेस आहे, मला एक सांगा की आज जर आधार बेस आहे, तुमच्याकडे सगळा डेटा तुम्ही सर्वे केलेला आहे, 38,000 लोकांचा तुमच्याकडे इंटिमेशन आलेला आहे, त्यांचा डेटा तुमच्याकडे आहे, मग तुम्हाला अपलोड करायला वेळ का लागतोय? हा आमचा प्रश्न आहे. झालं 2 महिन्यापासून सारखी उडवाउडवीची उत्तर आहे, 8 दिवसात देतो, 10 दिवसात देतो, परंतु ठोस काही येत नाही आहे. आणि आंदोलन केलं नसतं तर हा पैसा कुणी ढापला असता? हा आमचा प्रश्न आहे. डॉक्टर प्रशांत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जास्त शिल्लक साहेबाला निवेदन दिलं बा की बा वारंवार चौकशा करून सुद्धा आमचा पीक विमा आज मिळत नाही. किती दिवस विलंब बा? 31 एप्रिलची तारीख गेली बा, 15 मार्चला शासनानं सांगलं की बा म्हणजे रास्ता रोको करणार बा आज आमच्या. तसं शासन म्हणजे पीक विमा कंपनीने सांगलं की बा तुम्हाला 30 एप्रिलपर्यंत तुमचे पैसे आम्ही देतो बा. आज 30 एप्रिल होऊन त्यांनी सांगलं की बा 10 तारखेपर्यंत डबल 10 तारीख दिली. 10 तारखेनंतर ते सांगता अजून की बा थांबा तुम्ही या महिन्याच्या शेवटपर्यंत किती दिवस थांब्याचं बा, किती दिवस थांब्याचं असं? आज दुकानदाराची आज नवीन कांता बियाणं आहे, आज पूर्ण पेरणी आली, नवीन दुकान खतं बियाणे यांचे पैसे शेतकऱ्यांचे पेड करायचे आहे, किती दिवस थांबायचं बा आमचे पैसे? आज दुकानदाराचे आज बँकेचे पैसे बा आज थकबाकीदार शेतकरी झाला बा. आज यावर्षी जो माल होणार तो माल आज 50 किलोवर आला 1 क्विंटलवर. किती दिवस कसं चालायचं बा शेतकऱ्याचं कुटुंब? शाळेच्या पोरांच्या शाळेच्या फी आहे, दुकानदाराचे पैसे आहे, मेडिकल दवाखाना आहे, किती दिवस दमायचा बा शेतकऱ्या? किती दिवस तग मारायचं बा? कंपनी वारंवार बा सांगते की बा तुम्हाला आज देऊ, 2 दिवस देऊ, 4 दिवस द्या, 8 दिवस द्या, किती दिवस थांबायचं बा? वेळेवर न मिळाल्यास काय पर्याय बा? तर आम्ही शासनाला सांगलं की बा आत्मदान करणार, आमचे 25 तारखेपर्यंत न पैसे मिळाल्यास आम्ही वाडीत तहसील समोर आज म्हणजे पेट्रोल घेऊन आत्मदान करणार बा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है. जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है.
पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। जिलालाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसुली रोड, जलगांव।